सकाळ माध्यम समूहाचं हक्का चढायला स्पीड इनवर्ज आवाज तरुणाईचा। काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला साजेशी काहीतरी विद्यार्थी संघटना, कुठली तरी विद्यार्थी संघटना, तरुणांची संघटना आपल्याकडे असावी असा एक हेतू मनात धरून काँग्रेसने युवकांची एक फळी NSUY माध्यमातून उभी केली। सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये राजीव गांधीचं वारं खूप जोरात होतं, म्हणजे इंदिरा गांधीच्या पश्चात राजीव गांधीचं वारं खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होतं आणि राजीव गांधीच्या या वाऱ्यामध्ये एक युवकांचा वेगळा जोश जल्लोष आपल्याला काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला। म्हणजे काँग्रेसमधली सगळी विचारधारा जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आपल्याला सांगता येतील। एक म्हणजे घराणेशाही आहे आणि त्या घराणेशाहीच्या अस्मितेभोवती फिरणारी सगळी तरुणाई, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षावर नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते। आणि हे सगळं बघत असताना काँग्रेस पक्षाला एका अशा विंगची गरज होती जिथं तरुणाई मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं आकर्षित होऊ शकेल या दृष्टिकोनातून, आणि म्हणूनच काँग्रेसने NSUY सुरुवात केली। सुरुवातीचे हेतू अगदी स्पष्ट होते, एकतर युवकांच्या युवकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडले जावे, दुसरं महाविद्यालयीन तरुणाईमध्ये असलेले सगळे विषय, त्यांच्या असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात या माध्यमातून ही सगळी फळी सक्रिय व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून या विंगची स्थापना करण्यात आली। सुरुवाती म्हणजे काँग्रेसचे जे काही वेगवेगळे टप्पे पडत गेले, म्हणजे काँग्रेसमधनं शरद पवारांसारखे अनेक नेते बाहेर पडले, त्यांनी आपली वेगळी चूल मांडली, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आपलं सगळं पाळेमुळे खूप जोरकसपणे सगळीकडे रोवायचे होते आणि त्यातूनच NSUY स्थापना झाली। गाव पातळीवर असलेला तरुण, शहरातला असलेला तरुण काँग्रेसकडे अर्थातच आकर्षित होता, पण कॉलेजमध्ये चालणारे सगळे कार्यक्रम, शहरामध्ये चालणारे सगळे कार्यक्रम आणि त्या सगळ्या कार्यक्रमातून, आंदोलनातून एक असं संघटन उभं झालं ज्याला NSUY हे नाव देण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये या संघटनाने काँग्रेसच्या बळकटीनीसोबतच एक विद्यार्थ्यामध्ये काँग्रेस पक्षाप्रती, तरुणांमध्ये काँग्रेस पक्षाप्रती एक वेगळी उत्सुकता, वेगळं वात्सल्य निर्माण करून देण्याचं काम या निमित्ताने खरंच खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवातीपासूनच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते।